स्वागत. आता पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वाढत आणि योजना पूर्णत्वास आणण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी. मट्टाचे दर नियंत्रित होण्यासाठी नवीन युवक सेनेचे प्रांत कार्यालयावर बकरी आंदोलन. पंचवटी चित्रपट गृह परिसरात मुख्य रस्त्यावर आला गटारीचा महापूर. इचलकरंजी नगर परिषद व संजीवनी कला क्रीडा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन. इचलकरंजी नगर परिषद व इचलकरंजी क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन. एसटी सरकार गँगमध्ये संशयित अॅडव्होकेट पवन उपाध्ये याला सशर्त जामीन मंजूर. काम सांगण्याच्या व करण्याच्या कामावरून झालेल्या मारहाणीत फयाज बागेवाडी जखमी. घरगुती पद्धतीच्या शुद्ध शाकाहारी जेवणासाठी हॉटेल समर्थ. थाळी सिस्टम, प्लेट सिस्टम तसेच पार्सलची सोय. पत्ता आयजीएम हॉस्पिटल शेजारी गोकुळ चौक इचलकरंजी. वाणा पाणी योजना इचलकरंजीकरांसाठी महत्वाची व गरजेची आहे, पण या योजनेला वाणा बचाव कृती समितीचा विरोध असल्याने हे काम ते करू देतील अथवा अडथळा आणणार नाही याची शाश्वती राहिलेली नाही. कृती समितीचे विरोधाचे स्वरूप गंभीर व टोकाचे असल्याने ती मंडळी चर्चेतून मार्ग काढण्याच्या मनस्थितीत नसल्याने योजना कामाच्या प्रारंभापासून ते पूर्णत्वापर्यंत मागणीप्रमाणे पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. इचलकरंजी शहराला पंचगंगा आणि कृष्णा या दोन योजनांतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो, परंतु पंचगंगा प्रदूषित बनल्याने आणि कृष्णा योजना गळतीच्या भोवऱ्यात सापडल्याने शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे अमृत अंतर्गत शहरासाठी वारणा पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली, परंतु ही योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने रखडली गेली आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी नगराध्यक्ष सौ अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले. निवेदनात सध्या शहराच्या मागणीपेक्षा जवळपास 30-40% कमी पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या शहराची लोकसंख्या 3,40,000 इतकी असून पुढील 30 वर्षात शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन योजना राबवणे गरजेचे होते. त्यानुसार सन 2015 अमृत अंतर्गत दानवण उद्भव धरून वारणा पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली, तर सन 2016 68.68 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली. जलसंपदा विभागाकडून इचलकरंजीसाठी वारणा नदीतून 1.07 TMC पाणी आरक्षण मंजूर केले आहे. या कामाची निविदा ही काढण्यात आली होती, परंतु वारणा बचाव कृती समितीच्या विरोधामुळे या योजनेचे काम आजतागायत सुरू करता आलेले नाही. या प्रश्नी बैठका घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु या योजनेस विरोध ठाम असल्याने त्यातून काहीच मार्ग निघू शकलेला नाही. वारणा योजनेचे काम पूर्णत्वास जाण्यास 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे, पण मागील अनुभव पाहता वारणा बचाव कृती समिती हे काम सुरू करून देईल अथवा त्यामध्ये अडथळे निर्माण करेल याची शाश्वती नसल्याने व ती मंडळी चर्चेतून मार्ग काढण्याच्या मनस्थितीत नसल्याने वारणा योजना कामाच्या शुभारंभापासून ते काम पूर्ण होईपर्यंत मागणीनुसार पोलीस बंदोबस्त देण्यात यावा असे नमूद केले आहे. राजकुमार भामिष्ट यांचे हॉटेल समर्थ. एक वेळ भेट द्या तर चविष्ट पदार्थाचे दिवाणी व्हाल. फोन 98-50-60-31-86-05-75-77-66. इचलकरंजी शहर व परिसरात मटणाचे दर कमी करण्यासह बेकायदेशीरपणे मटण विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी नवीन युवक सेनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर बकरी आंदोलन करण्यात आले. दरम्यान मटणाचे दर कमी न झाल्यास शुक्रवार 20 डिसेंबर रोजी प्रांत कार्यालयासमोरच मटण विक्रीचा स्टॉल लावून 450 रुपये दराने विक्री केली जाईल. त्याचबरोबर प्रत्येक भागात विविध मंडळे व सामाजिक कार्यकर्ते अभियान राबवतील असा इशारा देण्यात आला. मटण दरवाढीवरून जिल्ह्यात चांगलेच वादंग निर्माण झाले होते, परंतु कोल्हापुरात चर्चेतून मार्ग काढत मटणाचे दर कमी केले गेले, परंतु इचलकरंजी शहर व परिसरात मात्र त्याचे पालन केले जात नाही. मटणाचे दर कमी करावेत यासाठी नवीन युवक सेनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर खांद्यावर बकरी घेऊन मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात इचलकरंजी शहरासह अनेक ठिकाणी 580-600 रुपये किलो दराने मटण विक्री केली जात असून
तो दर 450 रुपये करावा. बोकडाचे मटण म्हणून शेळी, मेंढी, पालवे यांचे मटण देऊन ग्राहकांची नाहक फसवणूक केली जात असून त्यांचे स्वतंत्र दर फलक लावून विक्री करण्यात यावी. मटण खाण्यासाठी पात्र असल्याचा पशुवैद्यकीय व आरोग्य अधिकारी यांचा दाखला असावा. बोकड मटणाचा दर 450 रुपये व शेळी, मेंढी, पालवे यांचे दर त्यापेक्षा कमी असावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात संतोष कांदेकर, अनिल धुर्वे, अमोल काळे, अतुल नवनाळे, जगदीश कांबळे, योगेश चव्हाण, नंदू शिंदे, राहुल खोत, सतीश पाटील, मुन्ना मोमीन, सागर जाधव, आनंदा कमलाकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इचलकरंजी शहर परिसरात 160 कोटी विशेष रस्ते प्रकल्पातून शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची, गटारींची तसेच फुटपाथाची कामे मोठ्या जलद गतीने सुरू आहेत. याच विशेष प्रकल्प निधीतून पंचवटी चित्रपटगृह परिसरात सुरू असलेले रस्त्याच्या दुतर्फाचे गटारीचे काम गेले कित्येक दिवस रखडलेले असून सदर भागातून गटारीचे गलिच्छ पाणी हे रस्त्यावर साचले असून परिसरामध्ये दुर्गंधीही पसरली आहे. सारंग गटारीचे काम कासव गतीने सुरू आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील वॉश आउट केले जाणारे 12 लाख लिटर पाणी याच भागातून भुयारी गटारीला मिळते. या सांडपाण्यातून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, वाहनधारकांना ये जा करावी लागते. परिसरात नगरपालिकेचेच मोठे व्यापारी संकुल असून त्यांचा व्यापारही या सांडपाण्यामुळे ठप्प झाला आहे. या सांडपाण्याचा निचरा करण्याची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी नगरपालिका कामाचा निषेध करण्यासाठी या सांडपाण्यात उतरून आंदोलन केले. नगरपालिकेच्या कामकाजाच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनही करण्यात आली. त्यामुळे सदर परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हिवाळ्यामध्येही गटारीच्या पाण्याचा पूर आला का असा प्रश्न पडत आहे. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक प्रकाश मोरबाळे, महादेव गौंड आणि नगर अभियंता बापू साहेब चौधरी यांच्यासह अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक ऐकण्याच्या तयारीत नव्हते. अखेर भुयारी गटारीचे काम तातडीने सुरू करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात अमित बियाणी, राहुल खामकर, जितेंद्र जानवेकर, हरीश गुप्ता, मंगेश चौगुले, खान फर्निचर यांच्यासह परिसरातील व्यापारी, नागरिक सहभागी झाले होते. महात्मा गांधी जयंती, शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त इचलकरंजी नगर परिषद व संजीवनी क्रीडा कला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घोरपडे नाट्यगृह मध्ये इचलकरंजी शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2019 आयोजित करण्यात आले आहे. या फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन इचलकरंजीच्या नगराध्यक्षा ऍडव्होकेट अलकास्वामी यांच्या हस्ते व शिक्षण कला क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती किसन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या फेस्टिवलमध्ये 700 शॉर्ट फिल्मने भाग घेतला असून त्यापैकी 400 शॉर्ट फिल्मचे आयोजकांनी निवड केली आहे. यामध्ये 150 शॉर्ट फिल्म भारतीय असून 250 शॉर्ट फिल्म विदेशी आहेत. हे फिल्म फेस्टिवल 18-20 तारीख असे चालणार असून विविध विषयावर भाष्य करणाऱ्या या शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी नाट्यगृहामध्ये प्रेक्षकांसाठी मोफत सोय करण्यात आली आहे. त्याचा लाभ इचलकरंजी नागरिकांनी घ्यावा असं आवाहन यावेळी बोलताना अलकास्वामी यांनी केले. यावेळी शिक्षण सभापती किसन शिंदे, सिने दिग्दर्शक दिनेश लखनपाल, रोटरीचे डॉक्टर प्रशांत कांबळे आदींनी मनोगते व्यक्त केली. स्वागत माजी नगरसेविका सौ सुनीता आवळे, प्रास्ताविक विनोद आवळे यांनी केले, तर सूत्रसंचालन सुहास कांबळे यांनी केले. यावेळी विकास आवळे, अरुण पवार, निलेश तडाके आदी जण उपस्थित होते. या फेस्टिवलला ज्युरी म्हणून रमेश रजपुते व विनोद आवळे म्हणून काम पाहत आहेत. इचलकरंजी नगर परिषद व इचलकरंजी क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजाराम स्टेडियम येथे शालेय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. काल या स्पर्धेचा शुभारंभ नगराध्यक्ष अलकास्वामी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेमध्ये इचलकरंजी शहरातील 16 शाळा सहभागी झाल्या आहेत. या प्रसंगी शिक्षण समिती सभापती किसन शिंदे, नगरसेवक तथा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष इकबाल कलावंत, उपाध्यक्ष विजय सिंह राठोड, शिरीष मुरदुंडे, NULM विभाग प्रमुख MS चाबुक स्वार, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दुसऱ्या दिवशी 3 सामने पार पडले. पहिला सामना दिशा इंग्लिश स्कूल विरुद्ध DKT असा रंगला. दिशा स्कूलने प्रथम फलंदाजी करताना 84 धावा केल्या. DKT ने त्याचा पाठलाग करत 77 धावा केल्या.
हा सामना दिशा स्कूलने 7 धावांनी जिंकला. या सामन्यात दिशा स्कूलचा पार्थ गणबावले याने 23 धावा व 3 बळी घेऊन सामनावीर ठरला. दुसरा सामना गोविंदराव हायस्कूल विरुद्ध बालाजी हायस्कूल असा होता. गोविंदराव हायस्कूलने प्रथम फलंदाजी करून 104 धावा केल्या व बालाजी हायस्कूलने त्याचा पाठलाग करत 63 धावा केल्या. हा सामना गोविंदराव हायस्कूलने 41 धावांनी जिंकला. या सामन्यात गोविंदरावच्या यशराज चव्हाणने 24 धावा केल्या. गणेश सलगर याने 5 बळी घेऊन सामनावीर ठरला. आजच्या दिवसाचा 3रा व अंतिम सामना गोविंदराव हायस्कूल विरुद्ध दिशा स्कूल यांच्यात झाला. गोविंदराव हायस्कूलने प्रथम फलंदाजी करून 78 धावा केल्या व दिशा स्कूलने त्याचा पाठलाग करत 1 शतक शिल्लक ठेवून 79 धावांचे लक्ष्य पार केले. हा सामना दिशा इंग्लिश स्कूलने जिंकला. या सामन्यात पार्थ गणबावले याने 29 धावा व 3 बळी घेऊन तो सामनावीर ठरला. आजचे सामने पार पाडण्यासाठी पंच म्हणून करण वाघमोडे व उत्कर्ष झाड आणि स्कोरर म्हणून प्रशांत व संजना वाघमोडे यांनी काम पाहिले. सदरचे सामने पार पाडण्यासाठी केतन सुतार, सुधारक भोई, अनिल सांगावकर, अमित पाटील व हेमंत आमने यांनी विशेष परिश्रम घेतले. मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. झेरॉक्स कागदपत्रांच्या आधारे खोटे संबंधी पत्र व संचारक पत्र बनवून परस्पर जागा विक्री करण्याचा प्रयत्न तसेच दाखल खटला मागे घेण्यासह सदरची जागा सोडण्यासाठी 25 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी तेलनाडे बंधू व अॅडव्होकेट पवन उपाध्येसह 10 जणांच्या विरोधात सुनील प्रभाकर कुलकर्णी यांनी गावभाग पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणात अॅडव्होकेट उपाध्ये याला पोलिसांनी अटक केली होती. 14 डिसेंबर रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर उपाध्ये याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर उपाध्ये याच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र प्रथम वर्ग न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने अॅडव्होकेट उपाध्ये यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून केलेल्या मारहाणीत 1 जण जखमी झाला. फैजाज अब्दुल रजाक बागेवाडी व 36 राहणार विक्रमनगर असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी गावभाग पोलिसात परवेज सल्लाउद्दीन काझी राहणार विक्रमनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जखमी बागेवाडी यांनी तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फैयाज बागेवाडी हा शहरातीलच एका अॅग्रो फूड्स मध्ये सुपरवायझर म्हणून काम पाहतो. 13 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. बागेवाडी हा साफसफाई व खडी टाकून घेण्याचे काम अपुरे असल्याने काझी याला न विचारता अन्य कामगारांकडून ते काम करून घेत होता. त्याचवेळी त्याचा सहकारी परवेज काझी हा तेथे आला. त्याने हे काम त्या कामगाराचे नसताना त्यांना का करण्यास सांगितले असे म्हणून वाद घालू लागला. काझी हा बागेवाडी या शिवीगाळ करत अंगावर धावून गेला. हा वाद तेथे असलेल्या कामगारांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काझी यांनी तेथे असलेली स्टीलची स्टिक घेऊन बागेवाडी यांच्या डोक्यात मारली. परंतु बागेवाडी याने बचावासाठी दोन्ही हात मध्ये घातल्याने स्टिकचा वार हातावर बसला. जखमी बागेवाडी यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक माहितीसाठी लॉग इन करा www.mymaharashtralive.com वर आणि पाहत रहा माय महाराष्ट्र.